नितीन गोपाळ जाधव नाशिकमध्ये असताना व मुलगी लातूरमध्ये असताना आईबीकडून प्रत्येक गोष्टीचं अपडेट आम्हाला मिळत होतं, तेव्हा पालक म्हणून आम्ही निर्धास्त होतो. प्रत्येक अपडेट मिळत असल्यामुळे आम्हाला समजत होतं की आमच्या मुलगीचा प्रोग्रेस कसा होता. मी चित्रा नितीन जाधव, ही माझी मुलगी स्नेहा. तर आम्ही तिला इथे आय आय बी नीटसाठी प्रिपरेशनसाठी पाठवलं होतं आणि आम्ही म्हणजे तिला जास्त असं प्रेशराईज नाही केलं की तू अभ्यास एवढ्या वेळ करच म्हणून. फक्त जो करशील तो एकदम व्यवस्थित कर, एकदम प्रॉपर कर. म्हणजे आम्ही नेहमी तिला असं वेळोवेळी प्रोत्साहन देत गेलो. माय नेम इज स्नेहा नितीन जाधव, आय एम फ्रॉम नाशिक. मी एक आय आय बीची स्टुडंट आहे आणि मी एक रिपीटर स्टुडंट आहे. नीट 2023 माझा फर्स्ट अटेम्प्ट होता. त्या अटेम्प्टमध्ये मला 457 मार्क्स आले. त्यानंतर नीट 2024 मी सेकंड अटेम्प्ट दिला ॲज अ रिपीटर आणि त्या अटेम्प्टमध्ये मला 685 मार्क्स आले आहे. नीटचा 2024 पेपर हा याची डिफिकल्टी लेवल इझी टू मॉडरेट होती. फिजिक्सचा पेपर म्हणायचं झालं तर जे न्यूमेरिकल क्वेश्चन्स होते ते सर्व फॉर्म्युला बेस्ड होते आणि जे थिअरीचे क्वेश्चन्स होते ते सर्व एन सी आर टीमधून आलेले होते. मग जर तुम्ही फॉर्म्युला क्वेश्चन प्रॅक्टिस आणि थिअरी जर नीट केली असेल तर फिजिक्स वॉज इझी फॉर यू, अदरवाईज इट वॉज डिफिकल्ट. केमिस्ट्री पण इझी होता, इझी टू मॉडरेट म्हणेल, कारण केमिस्ट्रीचे सर्व क्वेश्चन्स हे एन सी आर टीमधून आले होते. जर तुम्ही एन सी आर टी डीप वाचली असेल तर तुमचे सर्व क्वेश्चन सॉल्व होतील आणि बाकीचे जे क्वेश्चन्स होते ते सर्व आय आय बीच्या टेस्ट सिरीज आणि क्लास नोट्समधून आले होते. म्हणून केमिस्ट्री पण इझी होता आणि बायोलॉजीचा पेपर हा पूर्ण एन सी आर टी बेस्ड होता. असा एक पण क्वेश्चन नव्हता जो आउट ऑफ एन सी आर टी होता. काही काही क्वेश्चन्सचे जे ऑप्शन्स होते ते आउट ऑफ एन सी आर टी होते, बट ते जे ऑप्शन्स होते ते सर्व आय आय बीच्या क्लास नोट्समध्ये होते. म्हणून तो मला आउट ऑफ एन सी आर टी किंवा खूप नवीन वाटला नाही, सर्व मला बघितल्यासारखं वाटलं. त्यामुळे माझ्यासाठी बायो इझी होता. जेव्हा मी रिपीटसाठी आले, एक नॉर्मल जी एम सी कॉलेजचं स्वप्न होतं, बट आता माझा स्कोर मोर दॅन एक्सपेक्टेड 685 येत आहे. म्हणजे ऑलमोस्ट 228 मार्क्सची ग्रोथ झालेली आहे. आता मला एक चांगलं पेरिफेरल एम्स कॉलेज भेटेल किंवा वन ऑफ द बेस्ट मेडिकल कॉलेज ऑफ इंडिया भेटेल. सो आय एम लुकिंग फॉरवर्ड फॉर द कॉलेज आणि ह्या सर्वाचं क्रेडिट मी माझ्या पेरेंट्स, माय ब्रदर, माय ग्रँड पेरेंट्स आणि टीम आय आय बीला देते. थँक्यू आय आय बी. थिंक नीट, थिंक आय आय बी.